अभिनयामध्ये जे स्पेस लॅकिंग झाली होती, कमी होती, उणीव होती, ती आज जयंती ह्या चित्रपटाच्या माध्यमामधून तुम्ही भरून काढली म्हणून ते हे दिवशी पुन्हा एकदा तुमचा जयंती चित्रपटाची संपूर्ण टीमने मी तहे दिलसे त्यांचं अभिनंदन करेल. जी काही स्पेस होती आज समाजामध्ये, स्पेस ती चित्रपटाच्या माध्यमामधून, एक असा काळ देखील मी बघितला की या चित्रपट सृष्टीमध्ये आपला कोणीच माणूस नव्हता, परंतु परिवर्तनावरती माझी जाण्याची इच्छा आहे की परिवर्तन मी बघतो ह्या चित्रपटाच्या माध्यमामधून आपल्या समाजाच्या अभिनयामध्ये जे स्पेस लॅकिंग झाली होती, कमी होती, उणीव होती, ती आज जयंती ह्या चित्रपटाच्या माध्यमामधून तुम्ही भरून काढली म्हणून तर हे दिवस पुन्हा एकदा तुमचा. दोन गोष्टी घडल्या, एक साऊथ मध्ये आलेला जय भीम, त्यांनी या कोरोनाच्या महामारीमध्ये मग ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की जेव्हा चित्रपट बंद होते जी काही रँकिंग मिळवली ते आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले. आपल्याला देखील शुभेच्छा देऊ देतो की या जयंतीच्या माध्यमामधून, जयंती चित्रपटाच्या माध्यमामधून मराठी मधले असलेले सगळे रेकॉर्ड तोडा आपली जनता तुम्हाला सांग दाखवून द्या. चित्रपट व्यावसायिक कोणाच्या समाजाची मोनोपोली नाही. तर वर्षानुवर्ष आम्ही कलाकार आहोत, परंतु संधी मिळाली नाही, ज्या दिवशी संधी मिळाली त्या दिवशी दाखवून दिला. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दाखवावं लागेल येथील व्यवस्थेला की आज आम्ही देखील काही कमी नाही, महापुरुषांच्या विचाराने आम्ही घडत गेलेलो आहोत. आणि भगवान गौतम बुद्धाचा मार्ग आहे, विचार त्यांनी आम्ही पुढे जाऊ आणि देशाचं नाव रोशन, समाजाचं नाव, ही आमची संकल्पना. म्हणून जो आज संकल्प त्यांनी केला त्याबद्दल देखील मी अभिनंदन करतो की दरवर्षी 14 एप्रिलला एक नवीन चित्रपट ते घेऊन येणार. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो ही बाबासाहेब आंबेडकरांची जनता, महापुरुषांनी घडवलेली जनता, हे आपल्याला भरघोस पाठिंबा देतील, कशाचीही उणीव फासून देणार नाही, कोणासमोरही हात पसरायला देणार नाही, हे आपल्याला आश्वासित करू इच्छितो.